शुभ दुपार मित्रांनो, म्हणजे तुमच्यापैकी कोणी जर काजू शेट्टी म्हणजे तो तथाकथित राजू शेट्टी च्या कॉन्टॅक्टमध्ये असेल ना, तर प्लीज हा माझा व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोचवा, त्याला सांगा मी असतोय. काय म्हणाला होता राजू शेट्टी, बघरे शेट्टी तू पण दाढीवाला मी पण दाढीवाला, हां काय म्हणाला होता, हे 3% जोशी देशपांडे कुलकर्णी सैन्यामध्ये कुठे जातात का, काय करतात का? अरे काजू चेट्टी, तुला जो गाडला आहे ना तो आम्हीच गाडला आहे, याच लोकांनी गाडला आहे तुला. काजू शेट्टी तू कोणाच्या दादी लागलास? अरे तुला कळायला पाहिजे होतं की तू ज्याचं राजकारण शिकलास, ज्याच्या हाताला हात धरून आलास, ते शरद जोशी पण हेच 3% होते. अर्थात आता 3% आम्ही 6% वरती आहोत. एक तर तुझं गणित पण कच्चं आहे, तुला बुद्धी नाही, तर तू ज्या शरद जोशींचा हात धरून वरती आला आणि त्यांच्या पाठीमध्ये तू सुरा खूप असला, तुला हे भेटणारच होतं. बाय द वे, तुझ्या माहितीकरता आपल्या हिस्ट्रीमध्ये इंग्रजांनी ब्राह्मण ब्रिगेड पण स्थापन केली होती, रेजिमेंट, तुझ्या माहितीकरता. हां, आणि जनरल अरुणकुमार वैद्य, तुला तर नावं सांगायची म्हणली तर किमान तुला मी 1000 नावं सांगू शकतो, जे कॅप्टन मेजर, माझा स्वतःचा भाऊ पण कर्नल आहे आणि तो पण सैन्यामध्येच आहे. तुझ्यासारख्या नालायक लोकांमुळे आज काय झालं आहे, तू तुझी अवस्था झाली आहे धोबी का कुत्ता, न घर का न घाट का. तुला शेतकऱ्यांनी पण कोल्ला आहे आता. त्यामुळे राजू शेट्टी, तुझ्यासारख्या लोकांचे दिवस आता भरलेत, तुम्हाला तर कोण कुत्रं हिंग लावून पण विचारणार नाही. कारण तुम्ही जेवढा जातीवाद तुम्ही या महाराष्ट्रामध्ये पसरवणार, त्याला तडाखे पण उत्तर द्यायला आम्हीच तयार आहोत. आणि त्या तयार उत्तर का सांगायला पण हे 6% आहेत बरं का रे. त्यामुळे तुम्हा सगळ्या लोकांना आम्ही झोपवणार. अजूनही तुझं झोपेतून जागा झाला नाही तर तुझ्यासारखे जे लोक आहेत ते असेच गाडले जाणार आहेत. तो खेडेकर होता तो पण असाच पळाला. आमच्या देवगडच्या अलोणी साहेबांनी त्याला पार लय मोठा असा लय मोठा घोडा लावला. त्यामुळे काजू शेट्टी, तू आता काजूची फेणी पी, दुसरा काय काम करू नको, कारण तो दुसरं काय काम नाही आहे. आणि ज्या शेतकऱ्यांच्या नावाखाली तुम्ही लोकांनी ऊसाच्या कारखान्याचे पैसे लुटले, आता त्या मळीची दारू पी आणि पड कुठेतरी. गेटवेलसून काजू शेट्टी. नितीनजी नमस्कार, अभिनंदन. आनंदी आनंद आहे. पण मला खूप आनंद झाला की हा जो काजू चेट्टी आहे जो पडला, आय एम व्हेरी हॅपी. असंच या लोकांना आपल्याला झटके द्यायचे आहेत. भेटूया पुन्हा. चलो काजू शेट्टी, गेटवेलसून, बाय बाय.